नमस्कार, मी रमेश आजबे। आज आपल्या समोर येण्याचं कारण, मागच्या 2 दिवसापूर्वी भाजपाचे शहराध्यक्ष बिभीषण मामा धनवडे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी बोलल्या। त्यामध्ये ते असं म्हणतात की एक व्यक्ती कुठलंही पद नसताना किंवा साधा ग्रामपंचायत सदस्य नसताना स्वतःला नेता समजतो, असं त्यांनी त्यामध्ये बोलले। तर मला बिभीषण धनवडे साहेबांना एवढंच सांगायचंय, माझ्याकडे कुठलंही पद जरी नसलं तरी मी एक रोहित दादांचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून या शहरात या तालुक्यात काम करतो हे संपूर्ण तालुक्याला माहीत आहे। आणि राहिला पदाचा विषय, तर माझ्याकडे कुठलं जरी पद नसलं तरी मी शहरामध्ये किती काम करतो हे पूर्ण शहराला माहिती आहे, हे पूर्ण तालुक्याला माहिती आहे, त्यामुळे आपण सांगायची आवश्यकता नाही असं माझं मत आहे। त्यानंतर ते असे बोलले की शिंदे साहेबांना एकेरी भाषा वापरली आणि यातून त्यांची व त्यांच्या नेत्याची पद्धत कळते। तर मला बिभीषण धनवडे साहेबांना सांगायचंय की मी राम शिंदे साहेबच बोललो, मी कुठे एकेरी भाषेचा त्यांचा उल्लेख केला नाही। आणि माझी त्याच्यातून बोलण्याची पद्धत जी आहे, तसं तुम्ही जर म्हणत असाल तर मला तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा जामखेडमध्ये ज्यांच्यावर 307 हाफ मर्डर खंडणी असणाऱ्या माणसांचे वाढदिवसाचे पोस्टर, त्यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत, असताना सुद्धा तुम्ही शहराध्यक्ष म्हणून या शहरात लावले होते, म्हणून ह्याच्यातून तुमची पण नैतिकता यामध्ये कळते की तुम्ही किती नैतिकतेने वागता। आणि राहिला आमच्या नेत्याच्या नैतिकतेचा विषय, तर आमचे नेते तालुक्यात कसं काम करतात हे सर्व जनतेला माहित आहे। आणि तुमच्या नेत्याची नैतिकता जर सांगायची झाली तर 2009 ते 2014 तुमचे नेते राम शिंदे साहेब हे त्या टायमाला आमदार होते आणि 2014 ते 2019 ते या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि भरपूर 12-13 खात्याचे मंत्री होते। मंत्री असताना या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तुमचे नेते अहिल्यादेवींचे माहेरचे खोटे वंशज म्हणून वावरत होते। आणि जेव्हा 2018-19 मध्ये अहिल्यादेवींचे माहेरकडील खरे वंशज अक्षय शिंदे या ठिकाणी कार्यक्रम काही घ्यायला लागले तर त्यांना तिथं खपना झालं म्हणून त्यांनी त्यांच्यावर खोटे अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले। हे तुमच्या